कोल्हापूरच्या नगरीत मोठं स्टेडियम उभारलं जावं यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आजी माजी अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला अखेर 35 वर्षांनी यश आलंय. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी करवीर तालुक्यातील विकासवाडी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध करून देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय. पवार यांच्या या निर्णयाचं क्रीडा क्षेत्रातून कौतुक होतंय. क्रीडा प्रकल्प कोल्हापूरच्या दृष्टीनं अत्यंत प्रतिष्ठेचा आहे आणि त्यात आम्हाला सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. मी अगदी विकासवाडीचे आपले जे ग्रामस्थ आहेत, तिथले लोकप्रतिनिधी आहेत, तिथले आमदार बंटी पाटील साहेब, ऋतुराज पाटील साहेब, या सर्वांनीच आपल्याला सहकार्य करून कोल्हापूरसाठी एक उत्कृष्ट दर्जाचं स्टेडियम आणि फक्त कोल्हापूरपुरतंच मर्यादित नाही पण पुढील 50 वर्षाचा विचार करून इतर जिल्ह्यांनासुद्धा कसा ह्याचा उपयोग होईल आणि चांगले क्रिकेटपटू कोल्हापुरातून आणि इतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून तयार होतील अशा पद्धतीचा विचार करून हा विचार पुढे मांडलेला आहे. कोल्हापूरला कसं आपण एक चांगलं दर्जाचं क्रीडा केंद्र करू शकतो या एकच विचारानं आपण सर्वांनी मिळून हे करायचं आहे. या स्टेडियमसाठी MIDC ताब्यातील 30 एकर जागा जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचनाही संबंधितांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.